नांदेड़ में कोरोना के बढ़ते हुए मामलों पर काबू पाने के लिए इंतजामिया की जानिब से मुख्तलिफ अहकाम जारी किए गए हैं। इनमें एक हुक्म यह भी दिया गया है कि इमरजेंसी खिदमात के तहत जिन दुकानदारों और इदारों को खुला रखने की इजाज़त दी गई है, इनके मालिकान के लिए लाजमी है कि वह अपना RT-PCR के तहत कोरोना की जाँच करवाएं और जाँच की मनफी रिपोर्ट अपने साथ रखे ताकि तफ्तीश के दौरान इंतजामिया के नुमाइंदों को दिखाया जा सके। RT-PCR जाँच रिपोर्ट नहीं रखने पर कार्रवाई की जा रही है। इसी सिलसिले में आज मेडिकल स्टोर मालिकान पर भी कार्रवाई की गई। जिन जिन मेडिकल स्टोर मालिकान ने अपने कोरोना जांच रिपोर्ट की मनफी रिपोर्ट साथ नहीं रखी, उन्हें जुर्माना आयद किया गया। 1 से 2 मरतबा इसी गलती को अगर कोई दोहराता है तो उसके मेडिकल स्टोर को सील करने की भी कार्रवाई की जा रही है। शासनाच्या आदेशाप्रमाणे फक्त एसेन्शियल कमोडिटीज ज्या आहेत त्या सुरू ठेवण्याच्या संदर्भामध्ये सूचना होती शनिवार रविवारसाठी। त्याच्यामध्ये आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये मेडिकल स्टोर्स जे उघडे आहेत, परंतु त्या दुकानामध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना ज्यांचं वय 45 वर आहे अशा सर्वांनी वैक्सीनेशन सर्टिफिकेट त्यांच्यासोबत कॅरी करणं आवश्यक होतं आणि 45 वर्षापेक्षा खालच्या व्यक्तींनी कोविड टेस्टिंग सर्टिफिकेट म्हणजे RT-PCR असेल किंवा रॅपिड अँटीजेन असेल हे निगेटिव्ह सर्टिफिकेट त्यांच्याजवळ असणं आवश्यक आहे। आता आम्ही जे पाहणी केली हे तिसरं मेडिकल स्टोर आहे आपल्या पाठीमागं, ज्या ठिकाणी त्यांच्याजवळ वैक्सीन सर्टिफिकेटही नाही आणि कोविड टेस्टिंग सर्टिफिकेटही आपल्याला आढळून आलेलं नाही, त्यांना त्या दुकानामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमागं 1,000 रुपये आणि आस्थापनेचा 10,000 रुपये अशा पद्धतीनं दंडाची कारवाई सुरू आहे। ही लॉकडाऊनची जी ऑर्डर आहे त्या दरम्यान ज्या ज्या आस्थापना सुरू ठेवण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे आणि ज्या आस्थापना सुरू राहतील त्या आस्थापनेच्या सर्वांसाठी लॉकडाऊन पिरियडमध्ये हे आदेश लागू राहतील। नागरिकांना मी असं आवाहन करेल की शहरामधील सर्व 45 वर्षाच्या सर्व नागरिकांनी तातडीनं आपली वैक्सीनेशन करून घेणं आवश्यक आहे, त्यांनी तातडीनं हे वैक्सीनेशन करून घ्यावं। अन्यथा जेव्हा 45 खालच्या व्यक्तींचं वैक्सीनेशन सुरू होईल तेव्हा वैक्सीनेशन सेंटरवर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होईल आणि ह्या ज्यांना आता वैक्सीनेशन अलाव केलेलं आहे त्यांना ते वैक्सीनेशन घेण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो, म्हणून आता कोणीही विना वैक्सीनचं राहता कामा नये। या 2-3 दिवसांमध्ये सर्व शहरातील नागरिकांनी स्वतःला महानगरपालिकेचे 10 वैक्सीनेशन सेंटर आहेत त्या ठिकाणी वैक्सीनेशन करून घ्यायचं।